पेक्षा आपण बाबांना कन्व्हिन्स करू. कसं? त्यासाठी पुन्हा भांडण करू, पुन्हा बाबांना रागेल, पुन्हा त्यांची समजूत काढू. आता ना माझा आईवर विश्वास उरलाय ना बाबांवर. माझ्या समोर आता दोनच पर्याय. कसले पर्याय? एक तर हे घर सोडून जायचं, नाहीतर हे जग सोडून जायचं. बाबांना जी धमकी दिली आहे ना ती खरी करून दाखवायची. ईशा, ईशा काय करते? ईशा डोकं फिरलंय का तुझं? गौरी सोडून गेल्या पासून तुही रोज रात्री झोपेच्या गोळ्या घेतोस ना. तुलाही सगळं नकोस झालं ना. आज आता मी जो विचार करते तोच तुही रोज रात्री करतोस रे. ईशा, मी असा काही विचार करत नाहीये. इकडे यश, गौरी का गेली तुला माहित नाहीये, मला माहितीये. तिचं तुझ्यावर खूप प्रेम होत रे, अजूनही आहे. पण तिला माहित होत की ती या घरात कधी सुखी राहू शकणार नाही. तिला कळलेलं की तिची तीच अवस्था होणार आहे जी आपल्या सगळ्यांची आता झाली. म्हणून ती निघून गेली यश, तुझ्यामुळे नाही, आपल्या या डिसफंक्शनल फॅमिलीमुळे. इथे कोणीच सुखी राहू शकत नाही आणि मला त्याचाच कंटाळा आलाय आता. बाबांना वाटतंय ना मी नुसतंच बोलतेय, काहीच करू शकणार नाही. सरळ मार्गाने बाबा कधीच ऐकणार नाही, म्हणून ब्लॅकमेल करून का होईना मी ते करून दाखवणार. ईशा काय करतेस तू? ईशा, डोकं फिरलंय का तुझं? सुखासुखी मिळालेलं आयुष्य नकोस झालंय. आणि तू रे, तू काय नुसता बघत उभास? मी जे केलं ते तुला नाही करता आलं? आयुष्य उधळून द्यायला निघाली होती ही मुलगी आणि तू का शुंभासारखा उभास? अगाई, मला वाटलंच नाही ते असं काही करेल. मी काही करायच्या तिने सॉरी. अशा कशासाठी सॉरी रे? ते इकडे मात ही बाटली हिच्या हाताला लागलीच कशी? कोण घेत ह्या गोळ्या? हाष्णू, अरे काय चाललंय? हा, आयुष्य म्हणजे वाटत काय रे तुम्हाला? तुमच्या हातातलं खेळणं मनात आलं, भिरकावून दिलं. अरे जीवाचं पाणी करून वाढवलंय तुम्हाला, संस्कार दिले ते हे असलं काही करण्यासाठी? काही झालं नाही, मनासारखं घेतला टोकाचा निर्णय. तुला काय वाटत ग ईशा, हे असलं सगळं करून तुझ्या बाबांचं मत बदलणार आहे? अरे चांगलं आयुष्य मिळालंय तुम्हाला, नकोस झालंय ते. तुम्हाला जन्म देऊन ते उपकार नाही केलेत मी, मान्य आहे मला. तू माझ्याही आनंदाचाच भाग होता. पण जो जन्म संपायच्या गोष्टी करताय ना तुम्ही, तो जन्म देताना माझ्या आतलं काहीतरी तुटलंय. तुम्हाला कल्पनाही करता येणार नाही तशा वेदना आनंदाने सोसल्यात मी. आपण एक जीव निर्माण करतो याचा आनंद होता गाठीशी आणि तो जीव तुम्ही द्यायला निघता. लहाजा नाही वाटत का रे तुम्हाला? तुमच्या काळजीने सतत जीवाला घोर लागलेला असतो माझ्या. ईशानी काही खाल्लं असेल का? यश बरा आहे का? अभियानगाचं बरं चाललंय की नाही सगळं? हेच विचार असतात डोक्याच. आईचं काळच तुम्हाला काय कळणार रे? आणि तुम्ही असं काहीतरी करता. अरे मला स्तब देऊ शाग, मी आहे ना, आई आहे तुझी. तुझ्या सुखाचा विचार सगळ्यात आधी करते मी. मी बोलीन बाबांची आणि वेळ आली ना तर त्यांच्या विरोधात जाऊन लग्न लावून देईन तुमचं. पण हे असलं काहीतरी नका रे करू, नका छळू मला. आणि तू रे यश, अरे झोपेच्या गोळ्या घेणं हे काय सोल्युशन आहे का रे? आणि किती दिवस घेणार आहेस ह्या? हा, अरे तुझं संगीत तुला ह्यातून बाहेर काढेल. हात जोडते मी तुमच्या समोर, नकार हे असं जीवाशी खेळू. तुमच्या बाबांबद्दल मला सगळं कळलं तेव्हा मलाही जगणं असह्य झालं होत. आणि जगले, जगत राहिले, तुमच्याकडे बघून जगत राहिले. एवढा काय ग दुःखाचा डोंगर कोसळलाय ईशा, कि तू हे पाऊल उचला बस.
मरणानी सुखाच्या सगळ्या शक्यता संपतात पण सगळ्यांनी त्या पुन्हा पुन्हा निर्माण करता येतात. कळतंय का तुला? एक गोष्ट निक्षून सांगते, तुमचं जगणं माझ्या जगण्याशी बांधलेलं आहे. तुमच्या जीवाच्या आड मी कोणालाही येऊ देणार नाही, तुम्हालाही नाही. कळलं? अरुंधती, अग काय झालं ग? हा काय झालं? या गोळ्या काय केलं या पोरीनं? केलं नाही, करणार होते. या इतक्या हेवी डोसच्या गोळ्या तुझ्याकडे कुठून आल्या? जीव जड झालेत माझ्या दोन मुलांना. हा कणाकणाने संपवत होता, ही एका झटक्यात संपवते. ईशा, अग तुला लाज वाटत नाही असं वागताना? आजी, अग मी आत्महत्या नव्हते करणार. मग मी फक्त बाबांना घाबरवणार होते, एक दोन गोळ्या खाणार होते. अग असं ब्लॅकमेल करून सगळे प्रश्न सुटले असते ना, तर चर्चा, संवाद, समजूत घालणं, समजून घेणं या गोष्टींची गरजच उरली नसती. येता जाता प्रत्येकाने आपल्या जीवाला आव्हानं दिली असती आणि हवं ते पदरात पाडून घेतलं असतं. तसं नाही ना करता येत. सगळ्यातून मार्ग काढता येतो, गरज आहे ते पुरेशा पेशन्सची आणि इच्छाशक्तीची. पुन्हाही असली थेर केलेली मला चालणार नाही. मग काय करू मी? बाबा माझं आणि अनिष्ट लग्न कधीच होऊ देणार नाहीयेत. अग त्यांनी त्यांचं मत सांगितलंय, निर्णय नाही. अग पण त्यांचं मत निर्णयच असतो ना. हल्ली कुणाचाही आनंद बघितला ना की त्रास होतो त्यांना. यशच्या बाबतीत तेच झालं म्हणून गौरी निघून गेली. त्यांचाही साखरपुडा होऊन मग मोडला आणि त्याचे परिणाम यश अजूनही भोगतोय. आई तो बिचारा अजूनही सफर होतोय आणि त्याच्या वेदना आपल्या कुणालाच दिसत नाहीये. म्हणून गेले अनेक दिवस झोपेच्या गोळ्या घेतोय तो. आणि माझं म्हणशील तर अनिष्ट माझ्या आयुष्यात असणं हे सोडून दुसरा कुठलाच आनंद नाहीये माझ्या आयुष्यात. आणि बाबा तोही हिरावून घ्यायला निघाले. आणि जर त्यांना वाकड्यातच जायचं असेल तर मी का जाऊ नये? म्हणून मी हा मार्ग निवडला. आत्महत्येचं नाटक करणं. ईशा अग, तुला काय वाटतंय हे सगळं करून तू अनिरुद्धला कन्व्हिन्स करू शकशील? हा खऱ्यातलं खोटं आणि खोट्यातलं खरं हे त्याला नाही कळणार का ग? आणि हे कळल्यावर त्याचं मन वळवण्याचे सगळे मार्ग बंद होतील. ईशा रडू नकोस, ताई आली आहे ना, ती बोलेल बाबांशी. पण तू हे असलं काही करणार नाहीयेस. कळतंय का तुला? हे बघ बाळा, मला तुझी तगमग तडफड सगळं कळतंय. पण आम्ही सगळे आहोत तुझ्या बरोबर. अनिरुद्धांनी कितीही विरोध केला ना तरी आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत, तुझ्याही आणि अनिशच्याही. अगं अभि आणि यश साठी जर मी अनिरुद्धांशी भांडले तर तुझ्यासाठी बोलणार नाही का? मला कळतंय त्यांचा विरोध आहे म्हणून तुला आता टेन्शन आलंय, तुझ्या डोळ्यासमोर अनेक प्रश्न उभे राहिलेत. कपट म्हणून हा मार्ग निवडायचा का ग? मला सांग, तुझ्या ह्या अशा वागण्याने त्या बिचाऱ्या अनिशला किती टेन्शन येईल, त्याचं काय होईल? नुसता तुझा फोनवर आवाज ऐकून तुझ्या मनात काय चाललंय ते कळतं त्याला. तू असंच वागत राहिलीस तर तो सुखी होईल? तुमचं लग्न झाल्यानंतर सुद्धा तू असं काहीतरी करशील या भीतीत जगत राहील तू? तुला हेच हवंय का? पण आई, आई बाबा. हे बघ, मी त्यासाठी आलीये. मी बोलते त्यांच्याशी. काहीही उपयोग होणार नाहीये. माझा निर्णय बदलणार नाहीये. आणि आता ईशानी जी काही नाटकं करून दाखवली आहेत ना, त्यानंतर तर नाहीच नाही.